शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला बाळासाहेबांच्या विचारांचं खरं सोनं लुटायला मिळेल असा विश्वास राहुल शेवाळे यांनी व्यक्त केलाय. तसंच आज शिवाजी पार्कवर सोनिया गांधी, शरद पवार आणि राहुल गांधींचे विचार ऐकायला मिळतील असा टोला देखील राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलेला आहे आणि त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी. पाहूयात आवाज कुणाचा शिवसेनेचा मनात आज आझाद मैदानमध्ये शिवसेनेचा अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा पार पडणार आहे. आणि आझाद मैदानमध्ये आपण पाहिलं तर भव्य असं व्यासपीठ या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी आता जी आसन व्यवस्था ती करण्यात आलेली आहे. मात्र एक संकट जे दसरा मेळाव्यावर दिसत आहे ते म्हणजे पावसाचं. आपल्या सोबत माजी खासदार आणि शिवसेनेचे जे लोकसभेमधील गटनेते होते राहुल शेवाळे आहेत. सर काय सांगाल, मोठ्या संख्येने तुम्ही तयारी केली आहे मात्र पावसाचं सावट आहे, मेळावा यशस्वीरित्या पार पडेल? मेळावा यशस्वीरित्या पार पडेल आणि आपण बघाल शिवसैनिक उत्साहाने आनंदाने या ठिकाणी मेळाव्याला या ठिकाणी येत आहेत पूर्ण. आणि हा एक ऐतिहासिक मेळावा होईल कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी हा मेळावा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या मेळाव्याच्या संदर्भात उत्सुकता आहे. शिवसैनिकांमध्ये जशी उत्सुकता आहे तशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पण याची उत्सुकता आहे आणि विशेष करून लाडक्या बहिणींना. या लाडक्या बहिणींचे पण कित्येक जणांचे आम्हाला फोन आले की आम्हाला या मेळाव्याला उपस्थित राहायचं आहे, आमच्या लाडक्या भावाला त्या ठिकाणी बघायचं, आमच्या लाडक्या भावाचं भाषण ऐकायचंय, असं महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा एक मेळावा हा एक वेगळा मेळावा असेल. खरं हिंदुत्व आमच्याकडे आहे, तुमच्याकडे बोगस हिंदुत्व आहे, त्यामुळे खरा मेळावा आहे, ओरिजिनल मेळावा आहे, तो शिवाजी पार्कवर होईल, काय उत्तर द्याल? नाही, खरा मेळावा कोण आहे ते आता लोकांनी दाखवून दिलेला आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे. तो मेळावा हा सोनिया गांधीच्या विचारांचा मेळावा आहे, तो मेळावा शरद पवार यांच्या विचारांचा मेळावा आहे, तो मेळावा राहुल गांधीच्या विचारांचा मेळावा आहे आणि तो मेळावा ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांच्या बरोबर असणारा तो मेळावा आहे. तो हिंदू विरोधी ज्यांनी ज्यांनी घोषणा दिलेली आहेत त्या लोकांच्या बरोबरचा तो मेळावा आहे आणि त्यामुळे कित्येक अशी कारणं आहेत. त्यामुळे तो बाळासाहेबांच्या विचारांचा मेळावा नाही, हा ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांचा मेळावा आहे. जो हेतू जो संकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला की बाळासाहेबांच्या विचारांना पुढे न्यायचा तो हा मेळावा आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटलं जाणार आहे. निश्चितच एकंदरीत त्यामुळे बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लुटताना निश्चितच आता बाळासाहेबांनी केलेल्या वक्तव्यांचा दाखला देत कुठेतरी उद्धव ठाकरेंवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जहरी टीका होण्याची दाट शक्यता आजच्या मेळाव्यात व्यक्त केली जाते. कॅमेरामन लालचंद यादव सह मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.